तर जरांगे अंबडमधून थेट अंतरवालीत दाखल झाले आणि आता इथून पत्रकारांशी पुन्हा एकदा ते बोलणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या आंदोलकांना घरी जाण्याचं आवाहन केलंय. प्रत्येकानं आपापल्या घरी जायचंय. जिथे जिथे धरणे आंदोलन सुरू आहे ते तसंच सुरू ठेवायचंय. मात्र आंदोलन हे शांततेतच झालं पाहिजे असंही यावेळेला जरांगेंनी सांगितले. घोषणा देऊ नका, शांततेत जा, आपल्याला आरक्षण घ्यायचंय पण ते कसं घ्यायचं बघू असंही यावेळेला जरांगे म्हणाले. आता हे लोक जमायला लागलेले आहेत राज्यातून, यांना सांगावं लागेल तिकडेच बरं का. हा बैठ मध्ये घेऊन येईल राज्यभरातून इकडे येतीलच सगळे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पोलीस सुद्धा दाखवले जातील मीडियाच्या माध्यमातून. तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत काय करतात की काय. त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाही. हे सगळं शांततेचं वातावरण आहे इथं. काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका. त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या. आणि संचारबंदी लागलेली त्यांचा नावी राहील, त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका. पोलिसांचा फौज पाटा मोठा लागल्यामुळं जवळपास 5-6 हजार लावले, त्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाताना हे आलं. काळजी घ्या, सगळे शांत राज्यात राहा. राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा. इथं काही नाही, ते फक्त आलेत थांबलेत. पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला, पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही. महाराष्ट्राने हे समजून घ्या. एकदा अंतरवाले झालेले पुन्हा ते शक्य नाही. आणि ते जर त्यांनी केलं तर त्यांना विलाज, त्यामुळे ते करणार नाहीत. ते आले फक्त इथपर्यंत आलेत, ती पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपन्न आहे राजकीय करिअरचा. त्यामुळे पुन्हा अंतरवाले तेच दिवस कधीच येणार नाही. हे मराठा समाजान राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा. तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौज पाटा खूप मोठा आहे म्हणून. तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं एकाने सुद्धा इथं गर्दी करायची सगळ्यांनी. तुम्हाला आपण आपल्या गावाकडे जायचं सांगितलं एकाने सुद्धा थांबू नका. फक्त 4-5 लोक थांबा आजचे दिवस, बाकी सगळ्याला हो. आणि सगळ्याला काढून द्या तिकडे थांबा रोडला. सगळे बांधव आले आहेत आपले इकडे काय करता माझ्याकडे. त्यांना सगळ्याला सविस्तर गावाकडे शांततेत जाय सांगा. सर, संचारबंदी उठवल्यावर आलोच म्हणून समजा असा इशारा पुन्हा एकदा जरांगेंनी सरकारला दिला. दुसरीकडे आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.